अडीच वर्षापूर्वी जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आले पुढे, त्यानंतर मुंबईसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याच्यातून एक महत्वाचा निर्णय हा होता की आरेमध्ये 808 एकरचं आपण जंगल घोषित केलं. कारण आपण बघतोय दरवर्षी उष्णता वाढत चाललेली आहे, पाऊस वाढत चाललेला आहे, थंडी देखील आपण मुंबईकरांना स्वेटरची सवय नव्हती, गरज नव्हती, की थंडी आता वाढायला लागली. पण हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी आपली जंगलं वाचवायला पाहिजेत, आपलं शहर कसं दिसायला पाहिजे ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करत होतो. आणि आरेचं जंगल घोषित करून तिथे आपण मेट्रो कारशेड जी आहे ती कांजूरमार्गला नेतो. कांजूरमार्गला नेल्यानंतर तिथे मेट्रो लाईन 3, 6, 4, 14 या 4 मेट्रो लाईन एकत्र आणून ह्या आपल्या शासनाने 10,000 कोटी वाचवायचा प्रयत्न करतो. योगायोग असेल काही असेल, पण हे नवीन सरकार आपल्या पाठीत खंजीर खूप असल्यानंतर जे बसलेलं आहे, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असल्यानंतर जे बसलेलं आहे, शिवसैनिकांच्या ह्या गद्दारांच्या सरकारनी पहिला निर्णय जो घेतला ह्या मुंबईच्या विरोधातला निर्णय. आणि मग त्यावेळी पण उद्धव साहेब म्हणाले होते, मला वाटतं मागच्या आठवड्यात, आज पण मी हेच सांगतो की ठीक आहे, शिवसेनेवर तुमचा राग असेल, आमच्यावर राग असेल, तो आमच्यावर काढा. पाठीत खंजीर तर खूप असलं, ते अजून काय माहिती शकतो, पण आमच्यावरचा राग हा मुंबईवर काढला. आज पण मी ऐकतोय काही बातमी ऐकत होतो, काही पत्रकारांनी मला सांगितलं की तुम्ही जे निर्णय घेतले ह्यांना स्थगिती देणार, पुनर्विचार करणार, करा. पण आम्ही कुठचे निर्णय घेतलेले, ह्या मुंबईच्या विकासाचे निर्णय घेतलेले, या महाराष्ट्राच्या निर्णयाचे निर्णय घेतलेले, विकासाचे निर्णय. मग आपलं जसं मी सांगितलं, कारशेडचं असेल, मेट्रो लाईन 3 असेल, JVLR जे आहे, AGL आहे, अंधेरी घाट ऊपर लिंक रोड असेल, या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आपण बघतोय त्याचं कॉन्क्रिटीकरणचं असेल, अनेक फुटपाथ बनवण्याचं असेल, नवीन बस स्टॉप बनवायचं असेल, मोकळी मैदानं करण्याचं असेल, दहिसर ते मीरा भाईंदर नवीन लिंक रोड बनवण्याचं असेल, ठीक आहे, तुम्ही याचा पुनर्विचार करा. जे काही तुम्हाला चांगलं वाटायचं ते चांगलं करून येण्याच्यात, पण ह्याला स्थगिती देऊन, ह्याला बंद करून मुंबई विरोधी सरकार बनवून नाही, आज मी त्यांना इथून इशारा देत आहे. हे झालं सगळं मुंबई बद्दल, महाराष्ट्र बद्दल. मी आज ज्या निष्ठा यात्रेवर आपल्याकडे आलेलो आहे, कारण एकंदरच त्यावेळी मी जेव्हा 3 आणि 4 तारखेला विधानभवनात गेलो, आपल्याकडून जे कुटीर आमदार ज्यांना आपण सगळं काही दिलं, विश्वास ठेवला, प्रेम दिलं, परिवारासारखं वागवलं, ह्या सगळ्यांनी आपले पाठिंबा, ह्या सगळ्या लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर मी त्या विधानभवनात गेलो आणि बघितलं की एका सुद्धा कुटीरवादी आमदारांनी डोळ्यात डोळे मत केली नाही, किंवा त्यांच्यात ती लाज पण उरली नव्हती. आणि हे सगळं होत असताना मी बघत होतो की सगळं वातावरण क्लेशदायक वातावरण होतं, हे आपलीच लोक ज्यांना आपण मोठं केलं. आणि शिवसेना एक असा पक्ष आहे की सर्वसामान्य माणसाला असामान्य ताकद देणारी परत एकमेव पक्ष म्हणजे आपल्या शिवसेना. महाराष्ट्र प्रेम कमी नाही झाले, उद्धव साहेबांवर जे प्रेम आहे ते